शहीद दिनाचे औचित्य साधून कुपवाड पोलिसांच्या वतीने गुरुवार दिनांक 21 रोजी रक्तदान आणि नेत्रदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी दिली. कुपवाड पोलिसांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. कोरोनाच्या काळात तसेच इतरवेळी रक्ताचा तुटवडा जाणवत असतो, तसेच नेत्रदान केल्याने अंध व्यक्तीला दृष्टी प्राप्त होते. या मुख्य उद्देशाने उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे शिबिर संपन्न होत आहे. तरुणांनी आणि नागरिकांनी रक्तदान करत नेत्रदानाचा संकल्प करावा असे आवाहन करण्यात आले. ठाण्यामध्ये दिनांक 21/10/2021 रोजी पोलीस शहीद दिनाच्या निमित्ताने आपण सांगली जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक आदरणीय गेडम सर यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर व नेत्रदान संकल्प या असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी सांगली मिरज कुपवाड परिसरातील नागरिकांनी सहभागी होऊन कोविड काळामध्ये जो रक्ताचा तुटवडा निर्माण होत आहे यामध्ये लोकांना आपण वैद्यकीय क्षेत्राला मदत करून एक माणुसकीचे नाते निर्माण करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगानं सर्व नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपलं सामाजिक बांधिलकीचं कर्तव्य निभावावं असं विनंती करतो. सर्वांनी सहभागी व्हावं अशी विनंती करतो. धन्यवाद.